सी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे बदलापूरचे आदिवासी वीज वितरणाच्या भोंगळ कारभारात भरडले जात आहेत, तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातले शिवाजीराव कटाळे शासनाच्या उदासीन धोरणामुळे हैराण झाले। केवळ राजकीय दबावाखाली झुकलेल्या शासकीय यंत्रणेमुळे त्यांना कष्टाने कमावलेल्या 5 एकर जमिनीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील हे आहेत शिवाजीराव कटाळे। स्वतः शिक्षण संस्था चालवणारे कटाळे हवालदिल झालेत। त्यांच्या 5 एकर जमिनीवर पाणी सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे। शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी कटाळे यांनी 1986 साली जिल्ह्यातल्या वाडा या ठिकाणी 5 एकर जमीन घेतली। जमिनीचा सातबारा त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे। वाड्यातील शिक्षण संस्थेचं काम काही कारणानं रखडल्यानं त्यांचं अलीकडच्या काळात येणं जाणं कमी झालं होतं। जमिनीकडे झालेल्या दुर्लक्षाचा फायदा घेत वाड्यातील एका स्थानिक नेत्यानं चक्क कटाळे यांच्या जागेत तळ खोदलंय। कटाळे यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला। कटाळे यांनी जमिनीला कुंपण घातलं नव्हतं, शिवाय जमिनीची हद्दही निश्चित करून घेतली नव्हती। याचा गैरफायदा घेत स्थानिक नेत्यानं कटाळे यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला। त्यांनी जेव्हा तळे खोदणाऱ्या नेत्याकडे विचारणा केली तेव्हा त्या नेत्यानं संबंधित जागा आपल्याच मालकीची असल्याचं सांगितलं। जमिनीची हद्द निश्चित करून घेण्यासाठी कटाळे यांनी वाड्यातील भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेतली। भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कटाळे यांच्या जमिनीची मोजणी केली, जमिनीच्या 3 बाजूंची हद्द निश्चित केली। मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण करून तळ खोदण्यात आलं त्या ठिकाणच्या जमिनीची हद्द निश्चित करण्यास नकार दिला। हा प्रकार एक नवे दोन नवे तर 3 वेळा घडलाय। राजकीय नेत्याच्या दबावामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक चाल ढकल करत असल्याचा आरोप कटाळे यांनी केलाय। याच्या संदर्भात मी 4 वेळा मोजणीचा प्रयत्न केला भूमी अभिलेख वाडाकडे आणि 4 वेळा त्यांनी ती चुकीची मोजणी दाखवलेली। कागदावर ते नकाशे बरोबर दाखवतात, प्रत्यक्षात हद्दी बरोबर दाखवत नाही आणि ते तळ वाचवायचा प्रयत्न करतात। हे संपूर्ण राजकीय दबावाखाली होत आहे आणि त्याच्यात इतरही काही गोष्टी अंतर्भूत असू शकतात आणि मला न्याय मिळत नाही, आजपर्यंत मिळाला नाही। तळाच्या निमित्तानं कटाळे यांच्या जागेतील अतिक्रमण वाढत चाललं होतं। भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या जागेची हद्द निश्चित करून देत नव्हते। हे अधिकारी कटाळे यांना तळाची जागा तुमचीच असल्याचं सांगत होते, मात्र लेखी देण्याची त्यांची तयारी नव्हती। आतापर्यंत जागा मोजणीच्या कामात जवळपास 2 लाख रुपये खर्च झाला होता। सरकारी कार्यालयात हेल्पाटे मारून थकलेल्या कटाळे यांनी शेवटी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। त्यांनी झी हेल्पलाईनला फोन केला, त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर कसं अतिक्रमण होतंय याचा पाढा त्यांनी वाचला। कटाळे यांची तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची अतिक्रमणाची पाहणी केली, कटाळे यांची कागदपत्रं पाहिली, मग आम्ही पोहोचलो वाड्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या कार्यालयात। कटाळे यांच्या जमिनीचा प्रश्न घेऊन हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच भूमी अभिलेख उपाधीक्षक अविनाश कांबळे यांची अक्षरशः भंभेरी उडाली। तुम्ही तपासायला खास त्यांच्यासाठी अडचण काय झाली? आता जी टीव्ही घेऊन आलेले वर्षभर नाही, हे आता आलेले वर्षभर काय 4 वेळा झाले ना मध्ये सर्व 4 पासून पोहोचतोय साहेब। ही चौथी वेळ जी हेल्पलाईननं कटाळे यांच्या जमिनीचं प्रकरण हाती घेतलंय म्हटल्यावर उपअधीक्षक कांबळे वटणीवर आल्याचं दिसत होते। त्यांच्या वागण्यात भलताच सौम्यपणा आला होता। यावेळी त्यांनी कटाळे यांना त्यांच्या तळ्याच्या बाजूला असलेल्या जमिनीची मोजणी करण्याचं आश्वासन दिलं। हे बघा यांच्याकडनं तपासून माझ्याकडे रिपोर्ट आला की आपल्याला निर्णय घेता येईल, त्याचा ते होऊन जाईल, ते होऊन जाईल सांगितलं तुम्हाला। अंदाज याच्याकडे आले तर चालू कारवाई होऊन जाईल। ते जमिनीची हद्द निश्चित करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या कटाळे यांना हेल्पलाईनमुळे मोठा धीर मिळालाय। कटाळे यांना त्यांच्या जमिनीची हद्द निश्चित करून मिळणार आहे। त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचं कागदोपत्री सिद्ध झाल्यास त्यांना अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात लढा उभारावा लागणार आहे। या लढ्यातही आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत।
ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांच्या सोबत हेल्पलाईन असणार आहे. अन्यायाला वाचा आम्ही फोडणार आहोत, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईन साठी कल्याणहून राजेश शिंदेसह ऋषी देसाई, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.